माननीय श्री शंतनुराव किर्लोस्कर आणि सौ यमुताई किर्लोस्कर यांचं स्वरानंदतर्फे मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपणासारख्या सर्व जाणकार रसिकांचंही स्वरानंदतर्फे मी मनापासून स्वागत करतो. मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासात एका युगावर गजानन दिगंबर माडगुळकर हे नाव विशेषत्वानं कोरलं गेलेलं आहे. ज्याला ज्याला म्हणून मराठी भाषा येते त्या प्रत्येकाला गदिमा ही सुवर्णाक्षरच वाटतील. गडकऱ्यांची भाषा जशी मराठी मातीचे संस्कार घेत उमलली तशीच माडगुळकरांची भाषा. त्यांच्या भाषेवर इंग्रजीचा लवमात्र संस्कार नाही. कारण एकच, माडगुळकर मराठी भाषा शिकले ती दिवसा भरणाऱ्या शाळेतल्या टेक्स्टबुकातून नव्हे तर रात्रीच्या वेळी व्यास वाल्मिकींच्या कथा सुरस मराठीतून जिथे कानी पडत त्या देवळातल्या नाईट स्कूलमधून. या देवळातल्या नामसंकीर्तनाचा जयघोष आणि घरामध्ये आईनी म्हटलेल्या ओव्या यांचे संस्कार त्यांच्या भाषेवर झालेले आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अतिशय सुंदर, सुगंधी आणि बोलकी बनलेली आहे. हारासाठी जशी फुलं वेचावीत तसे माडगुळकर गीतांसाठी शब्द वेचायचे आणि अशा वेचीव शब्दातनं गुंफलेली ही गीतं तितकी सुंदर, सुगंधी आणि बोलकी. यातली कुठली निवडायची आणि कुठली वगळायची हा आमच्यापुढे प्रश्नच. तरी देखील निवडक अशी बालगीतं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, अभंग, लावणी, सवाल जवाब या साऱ्यांना घेऊन सजवली ही ओंजळ. अण्णांचं हे चैत्रबन एक मंतरलेलं चैत्रबन, अण्णांच्या शब्दफुलांनी फुललेली ही ओंजळ अण्णांनाच आदरांजली म्हणून वाहताना मनामध्ये नानाविध भावभावनांची राटी झाली आहे. आणि घुमतायत ते सूर संत जनाबाई या चित्रपटातले. संत जनाबाई हा चित्रपट म्हणजे अण्णांच्या चित्रसृष्टीतल्या काव्यप्रतिभेचा बहर असलेला काळ. दुर्दैवानं प्रभात चित्रसंस्थेचा हा शेवटचा चित्रपट ठरला. एका प्रभात कालाचा अस्त होत असताना दुसरा प्रभात काल उदयाला येत होता. प्रभात समयो पातला आता जागबा विठ्ठला. प्रभात समयो पातला आता जाग बा विठ्ठला.
अडकित्ता सुपारी आणि तंबाखूची चिमूट असली की माडगुळकरांना गीतलेखन सरसर सुचत असे. एकदा रात्रीचं शूटिंग आटपून पुणेरी सकाळभोगीत प्रभात रस्त्यानं एकनाथ धामाकडे येत असताना अचानक म्युन्सिपाल्टीचे दिवे विजले गेले. तसे माडगुळकर आपल्याबरोबर असलेल्या सुधीरबाबू फडक्यानं म्हणाले, सुधीरबाबू घ्या नव्या गाण्याचं तोंड. दीप नगरात आता जागे भाय दुनाथ, आता जागे भाय दुनाथ. ही मायाबाजार मधली ओळख आहे किंवा मनोरथात चल त्या नगरीला, मनोरथात चल त्या नगरीला, भूलोकीच्या अमरावतीला, मनोरथात चल त्या नगरीला. किंवा हे सीता स्वयंवर मधलं पद काय अगदी सहजपणे स्फुरलेलं, असंच अगदी सहजपणे स्फुरलेलं माया बाजार या चित्रपटातलं एक समूह गीत आता आम्ही सादर करतो, नखा नखावर रंग भरा. Mama
अण्णांच्या गावाच्या वाटेवर खंडोबाचा माळ लागे. हा माळ ओलांडून आत आलं की महारवाडा लागायचा. गावामधली सर्वात स्वच्छ अशी ही वसाहत. या वसाहतीच्या मध्यभागी तक्क्या नावाची एक इमारत होती. ही इमारत हा अण्णांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कारण कष्ट करून जीवन जगणाऱ्या हरिजनांनी आपल्या सांघिक कष्टाच्या बळावरती इमारत उभारलेली होती. रात्रीच्या वेळी सारे हरिजन त्या तक्क्यामध्ये जमत आणि भजन संकीर्तनाचा जल्लोष चालत असे. या भजन संकीर्तनाच्या स्मरणामधूनच काय देवाची सांगू मात झाला महार पंढरीनाथ या अभंगाचा जन्म झालाय. हा अभंग हरीश देसाई आपल्या पुढे सादर करतील. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मळीन चिंधोटी, नेसला मळीन चिंधोटी, घेतली हातामधी काठी, घेतली हातामधी काठी, घोंगडी टाकली पाठी, टाकली पाठी, टाकली पाठी, करी जोहार दरबारात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठी, मुंडाशात बांधिली चिठी, फेक तो दुरुन जग जेठी, फेक तो दुरुन जग जेठी, दामाजीन विकली जी कोठी, विकली जी कोठी, विकली जी कोठी, त्याच घ्याव दाम पदरात, त्याच घ्याव दाम पदरात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळा ओतल्या मोहरा, पावती करा, ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, शाह घाली बोट तोंडात, शाह घाली बोट तोंडात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. कुंडल, माडगुळ, किल्लोस्करवाडी अशासारख्या ग्रामीण भागात अण्णांचं बरंचसं बालपण गेलेलं. साहजिकच पारावर बसून गप्पा मारण्याची त्यांना विलक्षण हौस. या पारावर बसून गप्पा मारणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य असतं. ते असं की पारावर बसून गप्पा मारणारी ही मंडळी एखाद्या प्रसंगाचं चित्र आपल्या शब्दामधून हुबेहूब व्यक्त करतात. अण्णांच्या कवितांमध्ये आपल्याला नेमकं हेच वैशिष्ट्य दिसतं. आता हीच एक कविता पहा. चौकट तीव्र बाल गणपती,
चौकट तीवर बाल गणपती चौसो पीखण स्वागत करती, झोपाळ्यावर अभंग कातर, झोपाळ्यावर अभंग कातर, सवे लागती कड्या कर करू, आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू। सादर करतायत शोभा जोशी। गावची बाजारपेठ, कार्तिकाची यात्रा, औंधहून श्रीमंत राजेसे वालेले, पिलूजा नायकिणीचं गाणं रंगलेलं, गाव उत्साहात, दुसऱ्या रात्री नाटकाचा प्रयोग योजलेला, नायिकेचं काम करणारा राम कुलकर्णी अचानक आजारी पडतो, ती नायिका अण्णांनीच रंगवावी असं ठरतं, मेकअप झाला, मास्तर म्हणाले अण्णा तुम्ही बालगंधर्वांसारखे दिसता, अण्णा मनोमन फुलले, तिकडे रामाचं मंदिर प्रेक्षकांनी फुललं, व्याहीविहीन हे ते नाटक, अण्णांची नायिका अतिशय उत्तम वाटली, नायकापेक्षा अधिक भावुक होऊन गेली, ही आठवण झाली अण्णांनीच लिहिलेल्या एका नाटकल्यावरनं। हे नाटकलं त्याने एका चित्रपटासाठी लिहिलेलं होतं, चित्रपटाचं नाव देवबाप्पा, आणि ते नाटकलं होतं पद्मिनीचं। पद्मिनी देवबाप्पामधल्या त्या छोट्याशा नाटकल्यात म्हणते, करू देत शृंगार सख्यानो करू देत शृंगार। सादर करतायत रंजना पेठे। करू दे
मास्तर कृष्णराव यांच्या दैवी सुरांचा स्पर्शही अण्णांच्या गीतांना झालेला होता. त्यांच्याच खास ढंगातलं त्यांनी स्वरबद्ध केलेलं कीचकवध या चित्रपटातलं एक गीत हरीश देसाई, शोभा जोशी आणि सहकारी सादर करतायत. जाशी कुणीकडे जाशी कुणीकडे कुणाकडे सखे सांगना काग बघते समागे पुढे चाफ्यावानी सुकुमारी दुपारच्या पारी गुण जळते गवर गुण जळते जाशी कुणीकडे जाशी कुणीकडे कुणाकडे सखे सांगना काग बघते समागे पुढे सांगू गा कुणी
म्हाताऱ्याला गहिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला शिमला हर गोड तुम मजसी गमला मजसी गमला मजसी गमला दिला बसाया पाठ मी बाई त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला सुगली नका सांगू गा तुलीच्या म्हाताऱ्याला गहिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली साताऱ्याला ग जाता साताऱ्याला घरात नव्हते तेव्हा बाबा माझा मजवर कुठला ताबा त्याची धीटा काय जोडीसी देशी डोळे परी
जगाच्या साकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तुवेडा कुंभार विठ्ठला तुवेडा कुंभार। अण्णांच्या अंगाई गीतानं पाळण्यातली लेकरं गायगाई करतात। प्रेयसी प्रियकराला त्यांच्याच गीतातून माझा होशील का विचारते। खेड्यातल्या सया त्यांचं गाणं गात गात नागोबाला पूजालाही जातात। एवढंच कशाला, जत्रेच्या रात्री देखील अण्णांच्याच ढंगदार लावण्यांनी रंगतात। अशीच एक ढंगदार लावणी शैला दातार आपल्या पुढे सादर करतायत। कैलासवासी राजभाऊ परांजपेंपासून ते मधुकर पाटकांपर्यंत नामवंत दिग्दर्शकांनी माडगुळकरांच्या शब्दांना चैत्ररूप दिलं। मंगेशकर भगिनींपासून ते सुधीरभाऊ फडक्यांपर्यंत नामवंत गायक गायिकांनी या चैत्रमनाला स्वरसुगंध दिले। आणि वसंत देसायांपासून ते वसंत पवारांपर्यंत नामवंत संगीतकारांचे हात या नवशोभेसाठी राबले। याच वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेलं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातले गीत सुधीर दातार सादर करतायत। रम्य ही स्वर्गाहून लंका। ओ
सागर लहरी चा कीर्ती चा सागर लहरी नादविती डंका स्वर्गाहुन लंका रो नहीं स्वर्गाहुन लंका स्वर्ण कमला परिही नगरी स्वर्ण कमला तरी कमला घेल का रो नहीं स्वर्ग यानंतर उमज पडेल तर या चित्रपटातले गीत अरुण आपटे आणि शोभा जोशी सादर करतायत नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
कशास में गए पणा कशास में गए पणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावनांवेच स्वप्न आपल्याकडे रल र किंवा टल ट जोडला की बालगीत तयार होतं. किमान पक्षी पर्या विदूषक यांची उपस्थिती तरी बालगीतामध्ये आवश्यकच ठरते. पण आपल्याला जर अस्सल अशी बालगीतं पाहिजे असतील तर माडगुळकरांच्याच बालगीतांकडे बोट दाखवावं लागेल. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण हे बालगीत काय, किंवा झुको 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी हे बालगीत काय, अशी असंख्य बालगीतं आपल्याला सांगता येतील. पण या सर्व बालगीतांचं मुकुटमणी असलेलं पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक बालगीत रंजना पेठे सादर करतायत. नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच. लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का, किंवा अंगणी गुलमोहर फुलला अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपीतला हा लेख मला कळला, यासारखी असंख्य भावगीतं माडगुळकरांची अस्सल अशी भावगीतं म्हणून सांगता येतील. पण ही सर्वच भावगीतं सादर करणं चैत्रवनाच्या मर्यादेत केवळ अशक्य, कारण चैत्रवन हा माडगुळकरांच्या फक्त चित्रपट गीतांचाच कार्यक्रम आहे. विशेषतः
वंदे मातरम ते प्रपंच या टप्प्यातल्या चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आहे. तरी देखील एखादं अस्सल असं भावगीत आपल्यापुढे सादर करावं ही आमची मनापासून इच्छा. पण नेमकं कुठलं भावगीत सादर करायचं हा आमच्यापुढे प्रश्नच. आमचा हा प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातले प्रख्यात वक्ते प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी सोडवला. त्याचं असलं आमच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाला शिवाजीराव भोसले आलेले होते. त्यावेळेला मध्यंतरामध्ये कलाकारांशी गप्पा मारताना त्यांच्या गप्पांचा विषय होता भावगीतं. आमच्या कलाकारांशी बोलताना ते म्हणाले, मला येण्यास सुरुवातीलाच उशीर झालेला आहे. प्रत्येक वक्त्यालाच उशीर हा होतच असतो आणि तो उशिरा येण्याचं कारण सांगत असतो मीही तेच करणार आहे. टिळक रोडवरून येत होतो. एका रिक्षानं अंतरिक्षात पाठवण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात बचावलो म्हणून इथं आलो. विषय भावगीताचा आहे. ज्याच्यातून भाव व्यक्त होतो ते भावगीत अशी जरी भावगीताची व्याख्या असली तरी अलीकडे भावगीतातून भाव व्यक्त होण्याची प्रक्रिया अभावानेच दिसून येते. आणि या अभावाने दिसून येणाऱ्या भावगीतकारांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक भाव खाऊन जात असल्यामुळे खरे भावगीतकार दुर्मिळ होत चाललेले आहेत. तरी देखील एक अस्सल असा भावगीतकार मला या क्षणी स्मरतो. त्याचं नाव गजानन दिगंबर माडगुळकर. आणि त्यानं लिहिलेलं एक अस्सल असं भावगीतही मला या क्षणी स्मरतं. तर त्यांना त्या क्षणी स्मरलेलं ते भावगीत आम्ही या क्षणी इथं सादर करत आहोत. सावळाचं रंग तुझा करी जीवा बेचेन. सादर करतायत शैला दातार. Ah!
वळण लावणी पोवाडा समरगीत सवाल जवाब यासारख्या शाहिरी वाङ्मयात देखील अण्णांनी विशेष आघाडी मारलेली होती. या शाहिरी वाङ्मयातला एक अस्सल असा प्रकार सवाल जवाब आपल्यापुढे हरीश देसाई आणि शोभा जोशी सादर करतायत. काय सामना करू तुझ्याशी, नारी जात तू दुबळी ग, हुकुम पाळीता पुरुष जातीचा, सरे जिंदगी सगळी ग. करू तुझ्याशी नारी जात तू दुबळी ग, अग काय सामना करू तुझ्याशी नारी जात तू दुबळी ग, हुकुम पाळीता पुरुष जातीचा सरे जिंदगी सगळी ग. बाळपणी तुझा कपित्याचा, तरुणपणी तुझा हवापती, वृद्धपणात पुत्रा हाती, स्वतंत्र बुद्धी तुला किती. सांग ग कोणासाठी सावित्री ते दिव्य करी, सावित्रीची कथा सांगते पुरुष प्रीतीची मात बरी. पती वाचून कस जगावे, हाच जियेला प्रश्न पडे, इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ ग, चतुर सारखे बोल पुढे. भाळाची सुता धरा, गती कशाची सूर्या भवती, फिरणार ती गरा गरा. पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्मतचा, वृक्षा वाचून जन्म पांगळा, फुलारणाऱ्या वेलीचा. सातला खुळ्या परी, हार जीतची हौसच खोटी, तुझी न माझी बरोबरी. पाहिजे स तू जवळी.
बरं